मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे बघा, आतून ही चांगली शिजलेली आहे, अशी खुसखुशीत खातेवळी टेस्टी। नमस्कार स्नेहा, परब किचन मध्ये आपले स्वागत। महाराष्ट्रातील सगळ्यात फेवरेट डिश आणि सगळ्यात आवडतं स्नॅक्स म्हटलं कोथिंबीर वडी। आता बाजारात भरपूर सारी कोथिंबीरीच्या जुड्या दिसतात, म्हणून मी आज तुम्हाला परब किचन मध्ये कोथिंबीर वडी अशी दाखवणार आहे। चला पाहूया कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती। कोथिंबीर वडीसाठी बाजारातून जुडी आणली की साफ करून स्वच्छ धुवून आपण अशी बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर। अगदी जर नाही सुकली तर तुम्ही एक पातळ सुती कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर ही कोथिंबीर अशी वाळवत ठेवायची, मग ही अशी स्वच्छ धुतली जाते। बघा ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे। आपल्या कोथिंबीर वडीला मावेल इतकं आपण बेसन घेणार आहोत, तरी मी ही 1/2 किलोच्या वर बेसन घेतलंय। कोथिंबीर वडीमध्ये कांदे घालणार आहे, ह्या कांद्याच्याच पाण्यामध्ये मी हे पीठ भिजवणार आहे। 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलंय, चिमूटभर हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने जिरे पावडर घेतली आहे। मी ओवा घेतलाय, अख्खं जिरं घेतलंय आणि चिमूटभर हिंग घेतलंय, 2 चमचे पांढरे तीळ घेतले, चवीपुरता मीठ आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, ह्याच्यात मी 2-3 पाकळ्या लसणीच्याही घातल्या आहेत आणि तळण्याकरता आणि तेलात जरा घालून मळण्याकरता तेल। प्रथम आपण कांदा घ्यायचा आहे, 2 कांदे घेतले आहेत मी, बारीक चिरून घेतला आहे हा कांदा, हिरव्या मिरचीचा ठेचा, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त घाला। मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्याच्यात 2-3 पाकळ्या लसणाच्या, लाल तिखट नाही घातलं तरी चालेल, तुम्ही हिरव्या मिरची ते करू शकता, धना जिरा पावडर, हळद, जिरं, ओवा आणि हिंग, पांढरे तीळ 1 चमचा घालते मी, 1 चमचा बाजूला ठेवते गार्निशिंगसाठी आणि हे तांदळाचं पीठ 2-3 चमचे घेतलंय मी, मीठ। प्रथम आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। मिरचीचा ठेचा जरा जास्त घातला की लाल तिखट कमी घालायचंय, लाल तिखटाने जरा काळपट अशी होते म्हणून लाल तिखटाचा वापर कमीच करायचा। बहुतेक जण कांद्याचा यूज करत नाही, पण मी ह्या कांद्याच्याच पाण्यामध्ये ही कोथिंबीर मळणार आहे आणि पाणी लागलं तरच वापरणार, नाही तर मी पाण्याचा वापर करणार नाही आहे। तर ह्याच्यात आपण आपली कोथिंबीर घेतेवेळी तुम्ही लक्ष द्यायचं, कोथिंबीर जाड्या पानाची घ्यायची नाही, बारीक पानाची घ्यायची, ती जराशी घातली तरी सुगंध येतो आपल्या बाकीच्या जेवणामध्ये। तशी मी ही बारीक पानाची कोथिंबीर आणली आहे, चिरतेवेळी हा चांगला असा सुगंध सुटलेला याचा। हे सगळं आपल्याला पाणी सुटेपर्यंत चांगलं मळून घ्यायचं आहे कांद्यामध्ये, जेणेकरून आपले मसाले मिक्स होतील त्याच्यामध्ये। बघा कोथिंबीरीला कसं पाणी सुटायला लागलंय, आपली परातभर कोथिंबीर होती ती आता आळून आळून बारीक असा गोळा व्हायला लागलाय, कारण ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलंय म्हणून ते एकजीव होत आहे। तांदळाचं पीठ घालणं म्हणजे आपली कोथिंबीर वडी क्रिस्पी आणि जरा खुसखुशीत होते म्हणून तांदळाचं पीठ घालायचं। आता ह्यामध्ये मी थोडंसं तेल ओतणार आहे, कच्चं तेल, 1 टीस्पून तेल ओतते आहे मी। पुन्हा असं आपण हे मळून घ्यायचं आहे। छान असा सुगंध सुटलाय, कांदा, जिरं, ओवा वगैरे सगळं आपण मसाले घातले आणि मिरचीचा ठेचा मस्त झालाय मळून। आता आहे ह्याच्यात मी आता हळूहळू बेसन टाकणार आहे आणि आपले गोळा तयार करणार आहे मी। ह्याच्यात मावेल इतकंच बेसन घालायचं आहे आणि हा गोळा एकजीव करायचा आहे आपल्याला। तुम्ही ह्याच्यामध्ये खायचा सोडाही घालू शकता, त्यानेही तुमच्या खुसखुशीत होतील, पण मी त्याच्यासाठी तांदळाचं पीठ वापरलंय। बघा मी 3-4 चमचे बेसन टाकलेलं, सगळं त्यात गेलेलं आहे। पुन्हा आपल्याला लागणार आहे बेसन, एका जोडीला 1/2 किलो बेसन लागतंच। पुन्हा मी 3 चमचे बेसन घेतलंय। आपण हाताने जसं आपल्या चपातीचं वगैरे कणिक मळतो तसंच हे पीठ मळायचं आहे आपल्याला। मळायचं म्हटल्यावर कसं कोथिंबीरीला जे पाणी सुटतं आणि कांद्याला, त्याच्यातच हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणून आपण मावेल इतकंच बेसन घालणार त्या पाण्यामध्ये।
पूर्ण माझं 1/2 किलो पीठ या गोळ्यामध्ये मावलंय. पूर्ण मी पीठ घेतलंय त्यात आणि पाण्याचा अंश मी जरा पण नाही घेतलाय. आता मी या गोळ्याला तेल लावते आणि पुन्हा एकदा हे गोळे म्हणजे दोन भाग करून आपल्याला लांबट गोळे करून उकडत ठेवायचे आहेत. तेलाचा हात चोळून घ्यायचा आहे चाळणीला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 15 मिनिटांसाठी कोथिंबीर वडी उकडत ठेवायची आहे. आता आपण 15 मिनिटांसाठी कोथिंबीर वडी उकडत ठेवतोय. एका टोपामध्ये पाणी घेतलंय, त्याच्यावर मी चाळण ठेवली आहे आणि वाफ न जाण्यासाठी हे स्टीलचं झाकण ठेवते. 15 मिनिटांनी आपल्या वड्या चांगल्या उकडून येणार आहेत. आता आपली 15 मिनिटं झाली आहेत, पाहूया आपल्या कोथिंबीर वड्या उकळल्या आहेत की नाही. छान अशी वाफ सुटली आहे आणि वाफेबरोबर सुगंधही छान आलाय. ही सुरी आता मी अशी आत घालून पूर्ण अशी बाहेर करणार. बघा सुरीला काही बसलं नाहीये. ह्या थोड्या गरम गरम आहेत, वाफ सुटले आहे. ह्या आपण थोडा वेळ जरा गार करायला देऊया, मग आपण या सुरीने ह्याचे पातळ काप कापूया. नाहीतर आताच कापायला गेले तर ह्या कुस्करल्या जातात. तेल तापत ठेवूया. एका पॅनमध्ये मी तेल घेतलंय आणि ते आपण आता तापत ठेवूया. तोपर्यंत आपण वड्या कापूया. ह्या अशा थंड झालेल्या आहेत, एवढी जाड अशी ठेवायची आपल्याला. आतून उकडली आहे बघा. इतक्या जाड आकाराच्या आपल्याला वड्या ठेवायच्या. अजून जरा गरमच आहे ती, वाफ येतेच आहे. तुम्ही अशा वड्या कापून फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा गरमागरम फ्राय करून घ्यायच्या. या फ्रीजमध्ये तुमच्या 3-4 दिवस तरी राहतात. आपण ह्याच्यात कांदा घातलाय, तो कच्चा कांदा असल्यामुळे आपल्या जास्त दिवस राहणार नाही. तुम्ही बिना कांद्याच्या केल्यात तर ह्या तुमच्या आठवडाभर तरी राहतील. आपलं तेल तापलंय की नाही त्यासाठी मी वडीचा थोडासा तुकडा टाकते. तेल तापलंय, हा तुकडा चांगला लाल झालाय. असा आम्ही प्रथम गॅसला ठेवून असं पाया पडून घेतो. कुठलाही पदार्थ आपला चांगला होऊ दे असं आपण ह्या चुलीला सांगायचं असतं आपल्या गॅसला. आता मी कोथिंबीर वड्या टाकते. तुम्ही या शॅडो फ्राई करू शकता कारण आपण उकडून घेतलेला पीठ आहे. डीप फ्राय केलं की जास्त कुरकुरीत होतात. आणि हा माझा मुलगा आवाज करतोय दुर्वा. गॅसची आग जरा कमीच करायची आहे. कोथिंबीर थंडही असते पचनाला आणि कॅल्शियमही भरपूर असते. डायबिटीसवाल्यांनीही कोथिंबीर भरपूर खावी. आपण असं वड्या नाहीच केल्या तर आपल्या जेवणावर भाजीवर वगैरे शिवरून भरपूर कोथिंबीर खायची. आमटीत वगैरे मी सगळ्यात कोथिंबीर घालते ज्या दिवशी सीझन आहे कोथिंबीरीचा. दोन्ही बाजूने आपल्याला खुसखुशीत भाजून घ्यायची आहे. ज्या आधी सोडल्या आहेत त्या चांगल्या भाजल्या गेल्या आहेत. आधी ज्या आपण तेलामध्ये सोडल्या होत्या त्या मी काढून घेते. खुसखुशीत चांगल्या भाजून झाल्या आहेत त्या लालसर अशा. टिश्यू पेपरवर आपण काढतोय. या टिश्यू पेपरवर काढायचं म्हटल्यावर आपल्या कोथिंबीर वडीला जेवढं तेल असतं ते टिश्यू पेपरला लागेल. तरी पण मी तेल जास्त नाहीच लागलंय. दिसत आहेत ह्या सुक्या कोरड्या. अशी ही खुसखुशीत खमंग कोथिंबीर वडी तुम्ही ह्या वेळेला नक्की करून पहा. ती लहान मुलांच्या डोळ्यांना आणि मोठ्या माणसांनाही चांगली असते आणि त्याच्यामध्ये खूप सारे सी विटॅमिन असतात. म्हणून ही ह्या वेळेला तुम्ही नक्की करा आणि सांगा कशी वाटली माझी कोथिंबीर वडी. लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.